या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्येष्ठ लेखक विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज कोल्हापुरातील सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांकडून जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात स्वामी समर्थ भक्तांनी केलेल्या घोषणाबाजीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तणावून गेला ठाणे इथं झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनादरम्यान बोलताना ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम श्री स्वामी समर्थ संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज यांच्यावर जोरदार टीका केली होती यानंतर संपूर्ण राज्यभरातील स्वामी भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि विविध ठिकाणी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येनं जमत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चामध्ये टाळ मृदुंग आणि निषेधाचे फलक घेऊन भजनी मंडळ देखील समाविष्ट झाले होते आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही ज्ञानेश महाराव यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी स्वामी भक्तांनी केली खासदार धरेशील माने यांनी देखील या मोर्चामध्ये उपस्थिती लावून स्वामींच्या विरोधात जे कोणी बोलतात त्यांना सोडायचं नाही असा इशारा दिला मोर्चामध्ये धनंजय महेंद्रकर सुहास पाटील कुलदीप जाधव अरुण गवळी प्रथमेश माळी रमेश चावरे अमोल कोरे गुरुदेव स्वामी अभिनंदन शिंदे वकील भाग्यश्री पाटील यांच्यासह स्वामीभक्त सहभागी झाले होते